मुळात या प्रकारचं कोणतंही आरक्षण कधी मिळणार नाही हे मी त्यांच्यासमोर त्या दिवशी सांगून आलो होतो, बरोबर की नाही? मी काही वेगळं सांगत नाही, अशी कुठची गोष्ट होणार नाही. आत्ता ते जरांगे पाटील आहेत का, जरांगे पाटलांच्या मागून कोणतरी आहेत ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे, कारण निवडणुका तोंडावरती असताना ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू होत आहेत, हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही. त्याच्यामुळे कालांतराने कळेलच की यामागे कोण आहेत.